नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट, इसने पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है। दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं। इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं। वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है। दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है। इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया। उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है। इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे। मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे। कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये? एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे। मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे। कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये? बघूयात या खास रिपोर्टमध्ये। नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर। या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय। या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। वयाच्या 10 वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे। असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही। नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि इयत्ता 10वी इतक्यात पास झालेल्या चारुदत्त थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल। त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भंडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं। घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, खडळ्यावर, स्वयंपाक घरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारुदत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत। लहानपणापासूनच चारुदत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे। मित्र होते, मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं। त्याला लहानपणापासूनच अभंग, कीर्तन, देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत। मात्र जसजसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला। ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे। मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत, मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं। एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणारं असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात। आमच्या पोटी आम्ही असं काय पुण्य केलं होतं की आमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला। आम्ही तर त्याला अगदी म्हणजे त्याची सेवा नाही तर ही साक्षात विष्णूची देवाचीच सेवा आहे।
त्याचा अगदी म्हणजे खाण्यापासून तर अगदी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा, म्हणजे एका कृष्णाच्या जशा खोळी होत्या तशा त्या, जसं यशोदा मैयाला कृष्णाची जसं म्हणजे अनुभव आलेला आहे तसा मला येतो. चारुदत्ताचं लिखाण हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी घरात चालू आहे. त्याचा अभ्यास पाहता हे संतांप्रमाणे त्याचं हे लिखाण चालू आहे. त्याचं कोणत्याही प्रकारचा ग्रंथ न वाचता आणि कोणत्या प्रकारचा संस्कृत या विषयाचा अभ्यास नसताना त्याने जे लिखाण केलेलं आहे ते वेदांमध्ये, ब्रह्मवेद, जीवनवेद या प्रकारच्या वेदांमध्ये त्याचं लिखाण होत आहे आणि सातत्याने चालू आहे. चारुदत्तच्या आईवडिलांचे अनुभव थक्क करून टाकणारे आहेत. एकदा समाधी अवस्थेत लिहिण्यासाठी बसलेला चारुदत्त तब्बल 12 ते 15 तास सलग लिहितच असतो. अनेकदा मध्यरात्री बंगाली, कन्नड तसंच इतर भाषांमध्ये अस्खलित संतांच्या ओव्याही म्हणतो. अनेकदा तर मध्यरात्री उठून लिखाणही करतो. प्रपंच करावा नेटका, लावी जगाला चटका. संत महात्म्यांची साधारण ही जीवनशैली असते. प्रपंचाचा बोध व्यापक अर्थाने अभिप्रेत ठेवणाऱ्या या विभूतींचे कार्य आजही हजारो वर्षानंतर संस्मरणीय ठरून विश्व मार्गदर्शक बनली आहे. नाशिकच्या पुण्यनगरीत गेल्या 5 वर्षांपासून विष्णुभक्त चारुदत्त आपल्या अनाकलनीय ज्ञानाद्वारे कलियुगातील सुखाला चटावलेल्या मानव जातीला संभाव्य जीवन आपत्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगण्याची धडपड करीत आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून विष्णुभक्त चारुदत्त नावाने मिळेल त्या वस्तूवर, जमिनीवर, छतावर अभंग, काव्य, कादंबरी, अद्भुत आध्यात्मिक चक्र अशा विविध प्रकारच्या रचना करून सामान्य मानवी जीवाच्या बुद्धीला न पेलवणारा गूढ अर्थ या रचनांमध्ये समाविष्ट असला तरी या रचनांमधून पसरवणारा अर्थसकल मानव जातीसाठी कल्याणकारक म्हणूनच उपकारक असल्याची आमची अनुभूती आहे. काव्य विष्णू सदन आणि या पुण्य वास्तूत साकारलेल्या अद्भुत आणि गूढ रचनांच्या सहवासाने याचा देही आमच्या एकूणच जीवनात झालेला चमत्कारिक बदल अवर्णनीय आणि तितकाच अकल्पित आहे. म्हणून या रचनांच्या गुडार्थाने भारलेला सहवास सकल मानव जातीला मिळावा हा यांचा अट्टहास. त्यातूनच या रचनामुद्री स्वरूपात आणण्याची कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे धाडस करीत आहेत. या प्रकाशन सोहळ्यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. चारुदत्त यांच्या ग्रंथलेखनाने घराचे छत, भिंती, फॅन, कापद, दरवाजे तर पाया ग्रंथ आणि ग्रंथ हे सर्वच गॉड गिफ्ट आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. तसेच विष्णुभक्त चारुदत्त यांच्या दत्तशुद्धिका या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संतोष गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सर्व भाविकांनी तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. याविषयी सांगा ना सर, नेमकी जीवनाचा नेमकी अर्थ काय आणि वास्तविक रूपाने मी जन्माला कशासाठी आलेलो आहे आणि नेमकी खऱ्या अर्थाने योगत्व म्हणजे काय, योगत्वाचं शास्त्र नेमकी काय, ते सर्व या ग्रंथामधून प्रतिकर्षित करण्यात आलेलं आहे. म्हणजे योगत्वाचा नेमकी अर्थ काय आणि वास्तविक रूपाने आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून योगत्व आणि धर्मतत्व आज प्रसारित होण्याची गरज आहे आणि त्यामुळे ते कसं प्रसारित होईल आणि येणारे अनेक अनेक युगापर्यंत ते कसा रूपाने परिणामकारक होईल ते सर्व ज्ञान याच्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनातून परमात्मा रूपाने लिहिलेलं आहे. साधारण आपण किती वर्षापासून अध्यात्मामध्ये? अर्थाने मी लहानपणापासूनच लिहित आलेलो आहे परंतु आता त्याची प्रकट स्वरूपात वाटचाल सुरू झाली. एक भक्त की भक्ती ने देखो पृथ्वी पर स्वर्ग उतार लिया भगवान वही करते हैं यहां जो मन में उन्होंने धार लिया. कितनी ही बार दयानिधि ने, कितनी ही बार दयानिधि ने संसार को आके उभार लिया. जब जब धरती पर धर्म घटा तब तब प्रभु ने अवतार लिया. करो हरि दर्शन, हरि दर्शन करो, हरि दर्शन करो, हरि दर्शन. अब एक लीला बाकी देखो
प्रभु वामन की झांकी देखो, वामन ने बलि की परीक्षा ली, भगवान होकर भी भिक्षा ली। फिर दत्तात्रेय अवतार हुआ, सारे जग का उद्धार हुआ। माता अनसूया धन्य हुई, माता अनसूया धन्य हुई, सतियों में सती अनन्य हुई, सतियों में सती अनन्य हुई। जब जग में पाप प्रचंड बढ़ा, अन्याय बढ़ा, पाखंड बढ़ा, तब करने को लीला ललाम, प्रगटे पृथ्वी पर परशुराम, प्रभु परशुराम। 21 बार क्षत्रिय मारे, कर दिए नष्ट पापी सारे, फिर त्रेता में प्रभु राम हुए, उनके द्वारा कई काम हुए। हनुमान उन पे आसक्त हुए, रघुपति के अनुपम भक्त हुए। सीता अपमान का बदला राम ने जाकर सागर पार लिया, जाकर सागर पार लिया। जब जब धरती पर धर्म घटा, तब तब प्रभु ने अवतार लिया। करो हरि दर्शन, हरि दर्शन, करो हरि दर्शन, करो हरि दर्शन। कर जानो त्रिभुवन के मंगल कर मानो, फिर द्वापर में नंदलाला जन्मे। बस गए वो जन जन के मन में, दुनिया को इन्हीं ने दी गीता, और कर्म योग से जग जीता। फिर जग में वेद व्यास आए, भंडार ज्ञान का मुनिवर लाए। महाभारत और भागवत रची, जन साधारण को बहुत जची, जन साधारण को बहुत जची। फिर शुद्ध बुद्ध अवतार हुआ, दर्शन से मुग्ध संसार हुआ। वो शांति दूत बन कर आए, और मंत्र अहिंसा का लाए। अब अंत में कल की जन्मेंगे, जन्मेंगे, दुष्टों से वो बदला लेंगे, बदला। कलयुग बदलेगा सतयुग में, संसार जिएगा नवयुग में। मानव के लिए निज माथे पे, हर युग में हरि ने भार लिया, हर युग में हरि ने भार लिया। जब जब धरती पर धर्म घटा, तब तब प्रभु ने अवतार लिया। करो हरि दर्शन, हरि दर्शन, करो हरि दर्शन, करो हरि दर्शन, हरि दर्शन, हरि दर्शन। जय नारायण स्वामी नारायण, जय नारायण, जय जय नारायण।